नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 256/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4)-3(5) प्रमाणे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादीनामे भामाबाई बाबाजी येवले व 61 वर्षे राहणार पारगावतर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या मौजे कावळ पिंपरीगावचे हद्दीत शेतीमध्ये दिवसा शेती काम करत जनावरे चारत असताना मोटरसायकलवर आलेल्या 3 अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचे गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने असा एकूण 1,89,000 रुपयाचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेलेबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. भर दिवसा रोडलगत जनावरे चारत असणाऱ्या वयोवृद्ध महिलेस लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आलाय. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची मोटरसायकल ज्या दिशेने गेलीये त्या रोडवरील CCTV फुटेज तपासण्यात आले आहे. फुटेजमध्ये उपयुक्त माहिती प्राप्त झाल्याने सुमारे 120 किलोमीटर पर्यंतचे CCTV फुटेज सलग 3 दिवसात तपासण्यात आले. संशयित मोटरसायकल शेखरापूर परिसरात पोहोचली असल्याने परिसरातील बातमीदारांकडून तपास पथकाने बातमी मिळवून गुन्हा करणारे आरोपी नामे सूरज उर्फ मोन्या संजय देडगे वय वर्ष 24 राहणार बजरंगवाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे, प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे वय वर्ष 19 राहणार बजरंगवाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे, अनिकेत रमेश सरोदे वय वर्ष 20 तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करण्यात आलाय. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने इसम नामे अमोल एकनाथ पेटारे वय वर्ष 29 वर्षे राहणार बजरंगवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे याला दिल्याचे सांगितले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली असून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आलाय. तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जुलै महिन्यामध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे उरळगाव येथे याच प्रकारचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 657/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)-3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा वरील आरोपींनी इसम नामे अभिषेक सुभाष पेटेकर राहणार बुरुंजवाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याला घेऊन केला होता. आरोपी अभिषेक सुभाष पेटेकर राहणार बुरुंजवाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यालाही अटक करण्यात येऊन गुन्ह्यातील मंगळसूत्र व कर्णफुले हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीण, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे विभाग, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार पोहवा तुषार पंधारे, दीपक सावळे, जनार्दन शेळके, संजू जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल ढेरे, राजू मुमीन, सागर धुमाळ, निलेश सुपेकर, नारायणगाव पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील, पोलीस अंमलदार कोकणे डोके यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करीत आहेत. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.